नमस्कार, मी श्यामराव मोकाशी आणि आजचा आपला विषय आहे खाजगी लक्झरी बसचे अपघाताचं हे सर्वात मोठं कारण म्हणजे RTO अधिकारीच आहेत। RTO अधिकाऱ्यांच्यामुळं त्यांच्या हलगर्जीपणांच्यामुळं खाजगी बसचे हे अपघात होतात। जर खाजगी बसमधून प्रवासी वाहतुकीसाठीच त्यांना परवाने दिलेले असतात, परंतु लक्झरी बसमध्ये जवळजवळ 1.5 ते 2 टन हा माल भरला जातो आणि हा माल भरूनच त्या लक्झरी बस चालत असतात। अगदी जर तुम्हाला सांगायचंच म्हणलं तर बोरोलीवरून ज्या गाड्या सुटतात, सांगली, सातारा, कोल्हापूर, कर्नाटक, अगदी बोरोलीपासून माल भरला जातो की ह्या प्रवासी वाहतुकींच्या वाहनात ह्या लक्झरी बसमध्ये माल भरल्यामुळं अपघाताचं प्रमाण हे वाढलेलं आहे। आणि नालायक RTO अधिकारी हे प्रत्येक लक्झरीवाल्याकडून हप्ते खात असतात, शिवाय जवळजवळ 1.5 ते 2 टनापर्यंत माल भरला जातो। अगदी नॅशनल पार्कपासून, अगदी देवीपाड्याला तर मोठमोठी दुकानंच आहेत, सर्वसाधारणपणे 1 टनापासून तिथून प्रत्येक गाडीत हा माल भरला जातो। अगदी महाराष्ट्रातून मुंबईला कुठलीही गाडी येणारी असून द्या, महाराष्ट्रातून असून द्या, कर्नाटकमध्ये असून द्या, त्या लक्झऱ्यांना मोठमोठ्या ह्या डिग्या केलेल्या असतात आणि पॅसेंजरच्या खाली जवळजवळ 3 ते 4 डिग्या आहेत आणि त्यात माल भरला जातो आणि त्या मालाच्यामुळं वाहनं स्पीडला असताना त्या झोल मारत असतात गाड्या आणि मग तिथून हे अपघाताचं प्रमाण हे वाढलेलं असते। मुळात म्हणलं तर निष्क्रिय आणि लाचखाऊ RTO अधिकारी अशा वाहनांची तपासणी करत नाहीत। अगदी त्यांना पूर्ण अधिकार आहेत की ही वाहनंसुद्धा जप्त करायची, कुठलीही लक्झरी ते कुठल्याही ठिकाणी तपासू शकतात, माल जप्त करू शकतात, शिवाय ती लक्झरी त्यांनी दंडात्मकसुद्धा कारवाई करू शकतात। परंतु RTOवाल्यांना त्याचं काही पडलेलंच नाही ना, त्यांना हप्ते मिळत असतात सर्व RTOना, आणि मग हप्ते मिळत असल्यामुळे त्यांना काही करायची गरज नाही। परंतु या नालायक RTO अधिकाऱ्यांनी ह्या लक्झरी बसची तपासणी हे करणं फार गरजेचे आहे। ज्यांच्या गाडीत जर माल मिळतच आहे, अगदी त्याच्यात सन्मायिका भरतात, अगदी त्याच्यात वाटल त्या गोणी 50-50 किलोच्या गोणी बी भरलेले असतात आणि त्याच्यामुळं गाड्या ह्या झोल मारत असतात आणि प्रवाशांच्या जीवाला हा एक धोका निर्माण झालेला आहे। तर शासनानं मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करतो की महाराष्ट्राच्या सर्व RTO अधिकाऱ्यांनी तात्काळ ह्या लक्झऱ्यांची तपासणी करणं आणि ज्या लक्झरीमध्ये माल मिळेल ती गाडी जप्त करणे। परंतु हे निष्क्रिय अधिकारी काहीसुद्धा काम करत नाहीत, खाली ताक दक्षिणा चाल पुढे, आणि जर काही त्यांची दक्षता पथकं असतात, वायुवेग पथकं आहेत RTOची, ती पकडतात आणि मोठा झोल करतात, कारण ह्या गाड्यांना मोठा दंड होत असतो। शिवाय अशा वाहनांचे फिटनेससुद्धा संपलेले आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे प्रवाशांनो, एक लक्षात ठेवा, प्रत्येकानं आपापल्या मोबाईलमध्ये परिवहन ॲप हे डाउनलोड करून घ्या की ती गाडी तुम्ही परिवहन ॲपवर जर तुमचा तिचा गाडीचा नंबर तुम्ही टाकला आणि ती गाडी जर दोषी असेल तर तुम्हाला लाल अक्षरात त्या दिसणार, त्या गाडीत कुणी बसू नका। तुम्ही पैसे देता, तिकीट देता, वाटेल तेवढे पैसे देता, मागील तेवढे पैसे देता आणि आपल्या मग प्रवासाची सुरक्षासुद्धा होणं हे फार गरजेचं आहे। तर हे शासनाचेच अधिकारी हे काम करत नाहीत आणि अशा लक्झरी माल वाहतूक करतायत की प्रत्येक लक्झरीला तुम्ही प्रत्येकानं पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल लक्झरीला मोठमोठ्या खाली डिग्या आहेत, डिग्या त्याला म्हणजे तुम्ही मागच्या साईडला डिग्या आहेत, दोन्हीच्या लांबड्या साईडला, दोन्ही साईडला ह्या माल ठेवण्यासाठी डिग्या आहेत, तर त्याच्यामुळं हे अपघाताचं प्रमाण हे वाढलेलं आहे। तर आता RTO अधिकाऱ्यांनी तपासणीची मोहीम ते छेडतच नाहीत आणि कधी छेडलेच तर नावापुरती छेडतात, कारण ह्यांना मोठमोठे हप्ते मिळत असतात आणि ते हप्ते बंद होतील म्हणून हे RTO अधिकारीसुद्धा तपासणी करत नाही। तर प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे, लक्झरी बसमध्ये प्रवास करताना परिवहन ॲप वरती त्या गाडीचा नंबर टाका, जर तिला ब्लॉक म्हणून दिसलं रेड अक्षरात, तर त्या वाहनात तुम्ही बुकिंग केलं असलं तरीबी तुम्ही त्याच्याकडून पैसे परत मागा, प्रवास करू नका,
कारण हा एक धोकादायक व्यवस्था झालेली आहे। धन्यवाद मूतवाले मोकाशी। यूट्यूब पहा, लाइक करा, शेयर करा, सब्सक्राइब करा।